तुम्ही एन्काउंटर करणारे राज्यपाल असा शब्दप्रयोग कधी ऐकलाय का? राज्यपाल जर संविधान साक्षर नसले किंवा संविधान साक्षर असून सुद्धा त्यांनी मुद्दाम लक्ष्मण रेषा ओलांडायचं ठरवलं तर काय होतं? तेव्हा हा लक्ष्मण रेषा ओलांडणारा आदेश काय आहे? राज्यपाल अशा पद्धतीने मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला काढू शकतात का? राज्यपाल हे केंद्राच्या अखत्यारीतले असावेत का की राज्याच्या अखत्यारीतले असावेत? नमस्कार. काही वेळेला हेडलाईन्स अशा येतात की त्या पुढे किती दिवस राहतील याची खात्री नसते. आत्ता तुम्ही हे ऐकत असताना मी ज्या हेडलाईनबद्दल बोलणार आहे ती कदाचित मागे पडलेली असू शकते. याचं कारण, एकदा औचित्यभंग करण्याची स्पर्धा लागली की कोण किती औचित्यभंग करेल आणि कुणाकुणाबद्दल बोलायचं असा प्रश्न येतो. तुम्ही एन्काउंटर करणारे राज्यपाल असा शब्दप्रयोग कधी ऐकलाय का? तो जर ऐकला नसेल तर अलीकडेच एका राज्यपालांनी तमिळनाडूच्या एका मंत्र्यांचं अक्षरशः एन्काउंटर केलं. म्हणजे काय केलं? तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना न विचारता आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं नसताना एका मंत्र्याला चक्क मंत्रिमंडळातनं काढून टाकलं. ज्यांना भारताच्या संविधानाचा अगदी किरकोळ परिचय सुद्धा असेल, म्हणजे ज्यांनी फक्त 10वीमध्ये समजा संविधान शिकलेलं असेल, त्यांना सुद्धा हे माहिती आहे की राज्यपाल काय किंवा राष्ट्रपती काय. यांनी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने सगळे निर्णय घ्यायचे असतात. अशी घटनेत स्पष्ट तरतूद आहे. हे आपण सगळ्यांनी लहानपणी शिकलेलं आहे. आणि संविधान साक्षरता असं जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे किमान सगळ्यांना माहिती असेल. पण राज्यपाल जर संविधान साक्षर नसले किंवा संविधान साक्षर असून सुद्धा त्यांनी मुद्दाम लक्ष्मण रेषा ओलांडायचं ठरवलं तर काय होतं? हे अलीकडेच तामिळनाडूमध्ये दिसून आले. ज्या निर्णयाबद्दल आत्ता मी बोलतोय त्या निर्णयाची आणखीन एक गंमत म्हणजे, राज्यपालांनी हा निर्णय घेतल्यानंतर थोड्या वेळाने दिल्लीतून त्यांचे कान उपटले गेले आणि त्यांना असा सल्ला दिला गेला की तुम्ही ॲटर्नी जनरलचा सल्ला घेऊन मग हा निर्णय पक्का करा. आणि त्यामुळे त्यांनी तातडीने आणखीन एक आदेश काढला की माझा आधीचा आदेश हा स्थगित आहे. तो आदेश त्यांनी रद्दबातल केलेला नाही आहे. तेव्हा हा लक्ष्मण रेषा ओलांडणारा आदेश काय आहे? तामिळनाडूचे राज्यपाल रवी यांनी असा निर्णय परवा घेतला की मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट त्यांची चौकशी करत आहे. त्या मंत्र्यांना अटकही झालेली आहे आणि म्हणून अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवणं योग्य नाही, म्हणून मी त्यांना काढून टाकतो, त्यांना मंत्रिपदावरनं मुक्त करतो. यातला सुरुवातीचा सगळा भाग खरा आहे आणि हे मोठे लोकशाही पुढचे नैतिक पेच आहे. पण आपण त्यांच्याकडे नंतर बोलूयात. पहिल्यांदा तांत्रिक गोष्टी पाहूयात. प्रश्न असा आहे की राज्यपाल अशा पद्धतीने मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला काढू शकतात का? घटनेतल्या तरतुदीप्रमाणे याचं उत्तर स्पष्ट नाही असं आहे. याच न्यायाने जर विचार करायचा झाला तर उद्या राज्यपाल असंही म्हणतील की हा माणूस चांगला आहे, त्याला मी मंत्रिमंडळात नेमतो, तर त्याला नेमता येईल का? नेमता येणार नाही. राज्यपालांचं काम असं आहे आणि कलम 163 जी तरतूद आहे ती स्पष्ट अशी आहे की देअर शॅल बी ए गव्हर्नर हू विल ऍक्ट इन अकॉर्डन्स विथ द ऍडव्हाइस गिव्हन बाय द चीफ मिनिस्टर अँड द कॅबिनेट. म्हणजे मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे कामकाज करण्यासाठी राज्यपाल असतील. आता याच्यावर काही जण असं म्हणतील की पण लगेच पुढच्याच उपकलमामध्ये राज्यपालांच्या डिस्क्रिशन म्हणजे विवेक अधिकारांचा उल्लेख आहे. हे खरं आहे. 163(2) हे काहीशा गुंतागुंतीची शब्दरचना असलेलं कलम असं सांगतं की राज्यपालांना कोणते विवेकाधिकार आहेत याच्याबद्दल जर प्रश्न आला तर ते स्वतःच याच्याबद्दल विवेकाने निर्णय घेतील. आता हे कलम आहे हे खरं आहे, उपकलम आहे हे खरं आहे. पण म्हणजे पहिल्या उपकलमामध्ये जे म्हटलेलं आहे की या संविधानात दिलेल्या अधिकारांच्या व्यतिरिक्त इतर सर्व बाबतीत मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपालांनी कारभार करायचा असतो, याच्याशी ते डिस्क्रिशन संबंधित आहे. त्यामुळे तांत्रिक मुद्द्यावरती जर विचार केला तर तामिळनाडूच्या राज्यपालांनी आत्ता केलेली जी कृती होती
ती पूर्णपणे घटना भंग करणारी होती. तुम्हाला आठवत असेल तर आपण हेडलाईन्सच्या पलीकडे चर्चा करायला सुरुवात केली तेव्हा मी सुरुवातीलाच असं म्हटलं होतं की प्रत्येक संस्थेच्या काही मर्यादा असतात आणि त्या मर्यादांमध्ये तिने काम करायचं असतं. ते जर केलं नाही आणि प्रत्येक संस्था आपल्या मर्यादांच्या बाहेर उड्या मारायला लागली तर जे घडतं त्याला एन्काउंटर असं म्हणतात. तेव्हा या गृहस्थांनी जे तामिळनाडूचे राज्यपाल आहेत जे पूर्वी मोठे IPS अधिकारी होते त्यांनी अशा प्रकारे घटनेचा एन्काउंटर केलेला आहे असं जर म्हटलं तर मला असं वाटतं की ते अतिशयोक्तीपूर्ण अजिबात ठरणार नाही. आता आपण त्याच्यातल्या राजकारणाकडे बघूया. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे हा पेच खरा आहे की सेंथिल हे जे मंत्री आहेत त्यांच्यावरती 15 सालचे काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांची चौकशी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट आत्ता करत आहे आणि त्यांनी त्यांना अटक केली आहे. पण तुम्हाला माहिती आहे की एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट ही केंद्राच्या अखत्यारीत असणारी यंत्रणा आहे आणि तिच्या स्वतःच्या सचोटीबद्दल सतत विरोधी पक्ष प्रश्न विचारत आहेत आणि त्यामुळे त्याच यंत्रणेने केलेली अटक ही ग्राह्य धरून त्याच्या आधारे कृती राज्यपालांनी करायची का हा खरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा येतो की ते मंत्री असं म्हणतील की माझ्यावरती जर आरोप असतील तर खटला चालवा आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडच्या या चौकशी यंत्रणा महिनोन महिने वर्षोनुवर्ष चौकशी करत राहतात आणि खटले चालवत नाहीत. हे अनेक खटल्यांमध्ये झालेलं आहे. केवळ अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट म्हणजे UAPA खालच्या खटल्यांबद्दल नाही तर CBI आणि एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने भरलेल्या खटल्यांमध्ये खटले न्यायालयात उभे राहायला महिन्याच्या महिने वर्षाच्या वर्ष लागतात हे आपल्याला माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये गाजलेलं सत्येंद्र जैनांचं प्रकरण असेल किंवा त्याच्यानंतर दिल्लीची उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचं प्रकरण असेल ते आता आपण सगळे विसरलो पण ते तुरुंगात आहेत आणि त्यांच्यावर खटला चाललेला नाही आहे. त्यामुळे प्रश्न इथे येतो तो असा की अशा प्रकारचे भ्रष्टाचाराचे खटले झटपट चालवण्याची जबाबदारी तपास यंत्रणांनी घ्यायला पाहिजे आणि तोपर्यंत या मंत्र्यांचं काय करायचं याच्याबद्दलचे संकेत तयार करायला पाहिजेत. पण कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय राज्यपाल घेऊ शकत नाहीत हा त्याच्यातला मुख्य मुद्दा आहे. आता ह्याला दुसरी राजकीय पार्श्वभूमी आहे ती अशी की तमिळनाडूमधलं सरकार जे आहे ते कट्टर केंद्र सरकारच्या विरोधात आहे. द्रविड मुन्नेत्र कळघमचं हे सरकार आहे. त्याचा संघराज्यवादासाठी सतत आग्रह असतो. त्याचा हिंदीला विरोध असतो. या कोणत्याच गोष्टी आत्ता राज्यकर्ता असलेल्या पक्षाला म्हणजे भाजपला आवडणाऱ्या नाही आहेत. आत्ता अगदी अलीकडेच अनेक म्हणजे जवळपास 15 पक्षांची एक परिषद भरली होती ज्याच्यात विरोधी पक्षांचं ऐक्य साधण्याचे प्रयत्न झाले. त्याच्यात तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा पुढाकार होता. आत्तापर्यंत तमिळनाडूचे अर्थमंत्री असलेले जे मंत्री होते त्यांनी GST असेल आणि इतर अनेक मुद्द्यांवर केंद्राला सतत याची जाणीव करून दिली होती की अशा प्रकारच्या संघराज्याच्या रचनेमध्ये राज्यांकडे तुम्ही सापत्न दृष्टीने पाहू शकणार नाही. या सगळ्याची शिक्षा त्यांना दिली जाते का हा त्याच्यातनं येणारा दुसरा प्रश्न आहे. पण तिसरा आणि या सगळ्या प्रकरणातला खरा प्रश्न असा आहे की राज्यपाल असं का वागतात. तमिळनाडूचे राज्यपाल हे काही एकटे नाही आहेत. आपण मराठीत बोलतोय त्यामुळे मराठी बांधवांना हे माहिती आहे की मध्यंतरी काही वर्ष महाराष्ट्रामध्ये एक राज्यपाल असे आले की ज्यांनी त्यांच्या कृतींनी आणि वाचेनी महाराष्ट्रामध्ये भरपूर करमणूकही घडवली आणि भरपूर मोठ्या प्रमाणावर घटनाभंगही केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या घटनाभंगाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांच्या निकालामध्ये ताशेरे ओढलेले आहेत हेही तुम्हाला आठवत असेल. पश्चिम बंगालचे राज्यपाल धनखर यांनी सुद्धा अशाच प्रकारे जेवढी दादागिरी करता येईल तेवढी करून ममता बॅनर्जींना सळो की पळो करून सोडायचं असं धोरण ठेवलं होतं. त्यांना त्याची बक्षिसी काय मिळाली तर ते उपराष्ट्रपती झाले. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचंही गेली काही वर्ष सतत तिथल्या सरकारशी वाद चाललेला आहे. ही सगळी उदाहरणं पाहिली की तुमच्या असं लक्षात येईल की केंद्रातला पक्ष आणि राज्यातला पक्ष हे जेव्हा वेगळे असतात सरकारमध्ये तेव्हा राज्यपालांचं पद हे राजकीय कारणासाठी वापरलं जातं का हा प्रश्न सहज कुणाच्याही मनात येईल असा आहे.
याच्यावरती अर्थातच ज्यांना जुना इतिहास माहिती आहे ते लगेच खवळून उठतील आणि म्हणतील की पूर्वी इंदिरा गांधींनी असंच केलेलं आहे. आणि ते खरं आहे, पूर्वी राज्यपालांचा अशाच प्रकारे गैरवापर झालेला आहे. त्यामुळे कधीतरी हे थांबवलं पाहिजे की नको असा खरा प्रश्न आहे. इतकं की आमच्या राज्यशास्त्रांच्या टेक्स्टबुकांमध्ये केंद्राचा प्रतिनिधी असंच मूळ राज्यपालांचं वर्णन अनेक टेक्स्टबुकांमध्ये केलेलं तुम्हाला दिसेल. अनेकांनी त्याच्याबद्दल आरडाओरड केलेली आहे. 1983 रामकृष्ण हेगड्यांनी ते जेव्हा कर्नाटकाचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला एक परिषद भरून या मुद्द्यावर चर्चाही केली होती. सरकारी आयोग असेल, त्याच्यानंतरचा पंची कमिटीचा रिपोर्ट असेल, या सगळ्यांमध्ये राज्यपाल पद हे निपक्षपाती असलं पाहिजे अशी मागणी केलेली आहे. याच्यातली सगळ्यात गमतीची गोष्ट अशी की 80 ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष नुकताच स्थापन झाला होता त्यावेळेला डावे पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांनी अशी मागणी केली होती की राज्यपालांची नेमणूक ही मुख्यमंत्र्यांच्या संमतीने किंवा सल्ल्याने तरी व्हावी किंवा विधानसभेने एक पॅनेल तयार करावं आणि त्या पॅनेलमधनं केंद्राने राज्यपाल नेमावेत. मला असं वाटतं की ही सूचना फार महत्त्वाची आहे. राज्यपाल हे केंद्राच्या अखत्यारीतले असावेत का की राज्याच्या अखत्यारीतले असावेत याच्यावरती कुठेतरी मधला पॉईंट तडजोडीचा मुद्दा काढण्याची सुवर्णमध्ये साधण्याची गरज आहे. अन्यथा दुसरी गरज जी आहे ती म्हणजे राज्यपालांसाठीची नवीन आचारसंहिता तयार करणं. जे याची झळ पोचणारे विरोधी पक्ष आहेत त्यांनी खरं तर याच्यात पुढाकार घेऊन अशी आचारसंहिता तयार करायला पाहिजे. पण गमतीची गोष्ट अशी की हेच विरोधी पक्ष पूर्वी जेव्हा सत्तेत होते केंद्रात तेव्हा त्यांचंही वर्तन काही यापेक्षा फार वेगळं राहिलेलं नव्हतं आणि त्यामुळेच तर बोंबई केस झाली, बोंबई खटला झाला आणि न्यायालयाला त्याच्यात हस्तक्षेप करायला लागला. आता ह्या केसमध्ये सुद्धा जर राज्यपालांनी हा आग्रह कायम ठेवला तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि आज न उद्या सर्वोच्च न्यायालयाला ह्या प्रश्नाकडे वळावं लागेल की लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचं राज्य आपल्याला हवंय का केंद्राने नेमलेल्या राज्यपालाचं राज्य आपल्याला राज्यामध्ये हवंय. तेव्हा हा प्रश्न अगदी साधा आहे. लोकशाही आणि संघराज्य ही दोन्ही तत्व जर राज्यपालांनी पायदळी तुडवायची नसतील तर आपल्याला राज्यपाल पदाच्या कार्यकक्षांची पुनर्मांडणी करण्याची वेळ आलेली आहे. ते जर झालं नाही तर त्याच्यानंतर एकच उपाय शिल्लक राहतो आणि तो म्हणजे राज्यपाल पद बरखास्त करणं. ज्या पदामुळे शोभाही राहत नाही आणि कामही होत नाही पण अडचण मात्र होते असं पद ठेवण्यापेक्षा ते पद घटनेतून हद्दपार करावं अशी जर उद्या मागणी आली तर त्याला जबाबदार आत्ताचे अनेक राज्यपाल सुद्धा असतील. तमिळनाडूच्या राज्यपालांनी जे काही केलं त्यांनी त्याच्यात भरच पडलेली आहे म्हणून हा सगळा उहापोह. नमस्कार.